हॅलो, नमस्कार. मी महेश्वरी तुमचं सर्वांचं स्वागत करते बिंग माही या चॅनलमध्ये. आज आपण रव्याचे इन्स्टंट वडे पाहणार आहोत. जर तुम्ही रोज तेच खाऊन कंटाळा असेल तर एकदा अशा प्रकारे रव्याचे इन्स्टंट वडे करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला मग पाहूया. तर या ठिकाणी एका बॉलमध्ये 2 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घेतलेले आहे. रवा आणि बेसन मिक्स करून घ्या आणि त्याच्यात 1 वाटी दही घालून मिक्स करा. तर या ठिकाणी मी पाण्याऐवजी ताक वापरलेले आहे. तर मला हे मिश्रण तयार करण्यासाठी इथे 2 वाटी ताक लागलेले आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि 5 ते 10 मिनिट रेस्टसाठी ठेवून द्या. तोपर्यंत आपण चटणीसाठी लागणारे साहित्य बघूया. खोबरे घातलेले आहे, फुटाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं, कैरीचे 4 ते 5 बारीक फोड घातलेले आहे. कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. तर या ठिकाणी मी लसूण घातलेले नव्हते, तर मी आत्ता लसूण टाकून घेते याच्यात. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर या ठिकाणी चटणी तयार झालेली आहे. आता आपण याला फुटू देऊया. तेल गरम झाल्यावर मोहरी घाला, नंतर जिरे घाला आणि कढीपत्ताही घाला. फोडणी चटणीमध्ये ओतून घ्या. चटणी तयार झाल्यावर वरून कोथिंबीर आणि मीठ घालून मी आता हलवून घेत आहे. वडे तयार करण्यासाठी वड्याच्या मिश्रणात 1 वाटी कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी वड्याच्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून आलं किसून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी वडे बनवण्यासाठी वाटी घेतलेली आहे. वाटीवरती कॉटनचा मखमली कापड बांधून घ्या. कापडाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाणी लावून घ्या आणि त्याच्यावर थोडंसं बॅटर घेऊन त्याच्या वड्या करा. तेल गरम झाले की वडे तेलात सोडा. तेलात वडे सोडताना काळजीपूर्वक सोडा, तेल उडण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी वडे तयार झालेले आहेत. तुम्ही हे वडे चटणीसोबत सर्व करा आणि रेसिपी कशी झाली ही नक्की कळवा.